जय जयशिवराम मित्रांनो मित्रांनो ट्रॅक्टरसह कृषी अवजाराच्या अनुदानासाठी महाडीबीटीवरती अर्ज केलेल्या पात्र झालेल्या आणि अनुदानाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी याचबरोबर या अनुदानासाठी नवीन अर्ज करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक असा शासन निर्णय आज चोवीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी घेण्यात आलेला आहे मित्रांनो आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये सुमारे ऐंशी टक्के शेतकरी हे अल्पभूधारक अत्यल्पभूधारक शेतकरी आहेत आणि आपण जर पाहिलं तर या शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी यांत्रिकीकरण हे या ठिकाणी काळाची गरज बनलेली आहे मात्र आपण जर पाहिलं तर कमी क्षेत्र असल्यामुळे उत्पन्न कमी असल्यामुळे हे शेतकरी या ठिकाणी ट्रॅक्टरसह इतर जे कृषी आवजार आहेत ते या ठिकाणी खरेदी करू शकत नाहीत आणि याच्यासाठी आपण जर पाहिलं तर शासनाच्या माध्यमातून सर्वच कृषी अवजारावरती ट्रॅक्टरवरती या ठिकाणी पन्नास टक्केपर्यंत अनुदान दिलं जातं मित्रांनो आपण जर पाहिलं तर राज्यामध्ये केंद्र शासनाच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या कृषी यांत्रिकरण याचबरोबर राष्ट्रीय कृषी विकास योजना राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान इत्यादी योजनांच्या अंतर्गत अशा प्रकारे या कृषी अवजारांच्या खरेदीसाठी ट्रॅक्टरच्या खरेदीसाठी पॉवर ट्रेलरसाठी अनुदान दिलं जातं मात्र आपण जर पाहिलं तर राज्यातील असलेली शेतकऱ्यांची उपलब्धता याच्यासाठी असणारा निधी याचप्रमाणे शेतकऱ्यांची असणारी मागणी हे सर्व लक्षात घेता वंचित शेतकरी राहू नयेत याच्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून राज्य पुरस्कृत कृषी यंत्रीकरण ही योजना दोन हजार अठरापासून सुरू करण्यात आलेली आहे ज्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर कृषी अवजारावरती पन्नास टक्के अनुदान दिलं जातं याचप्रमाणे ट्रॅक्टरसाठी अल्प अत्यल्प भूधारक शेतकरी एस सी एस टी जे शेतकरी या महिला शेतकरी यांना ट्रॅक्टरसाठी पन्नास टक्के तर जास्तीत जास्त सव्वा लाख रुपये एवढा अनुदान या ठिकाणी दिला जातं मित्रांनो याच योजनेकरता दोन हजार एकवीस बावीस करता हा एक महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे शासन निर्णय या ठिकाणी आपण पाहू शकता सन दोन हजार एकवीस बावीस या वर्षामध्ये राज्य पुरस्कृत कृषी यंत्रीकरण योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी रुपये पंच्याहत्तर कोटी एवढा निधी आयुक्त कृषी यांना अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात येत आहे मित्रांनो सदर योजनेअंतर्गत ट्रॅक्टर या बाबीसाठी अनुसूचित जाती जमाती महिला अल्प अत्यल्प बुधरक शेतकरी यांच्यासाठी किमतीच्या पन्नास टक्के किंवा सव्वा लाख यापैकी कमी असेल आणि इतर शेतकऱ्यांसाठी किमतीच्या चाळीस टक्के किंवा एक लाख यापैकी कमी असेल ते अनुदान या ठिकाणी देण्यात यावे याचप्रमाणे या योजनेच्या अंतर्गत लाभार्थी निवडीची तसेच अनुदान वितरणाची प्रक्रिया ही पूर्णपणे महाडीबीटी पोर्टलद्वारे करण्यात यावी अशा प्रकारच्या सूचना या शासन निर्णयामध्ये देण्यात आलेल्या आहेत याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर या योजनेची अंमलबजावणी करत असताना या निधीचं वितरण करत असताना बारा सप्टेंबर दोन हजार अठराच्या शासन निर्णयामधील आटी शर्तीचं काटेकोरपणे पालन करण्यात यावं याच्यासाठी लागणारी कागदपत्र नियम पूर्णपणे त्या शासन निर्णयानुसार असलेले वापरावेत अशा प्रकारच्या सूचना देखील या शासन निर्णयामध्ये देण्यात आलेल्या आहेत तर मित्रांनो अशा प्रकारचा हा शासन निर्णय घेऊन पंच्याहत्तर कोटी एवढा निधी दोन हजार एकवीस बावीस करता वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे जेणेकरून या योजनेच्या अंतर्गत ज्या लाभार्थ्यांनी अर्ज भरलेले आहे ज्यांची लॉटरी लागलेली आहे अशा पात्र झालेल्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आता ह्या निधी वर्ग करण्यात येईल याचबरोबर याच्या माध्यमातून जे लक्षांक निश्चित केले जातील याच्या माध्यमातून नवीन अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना देखील याचा लाभ या ठिकाणी मिळणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारची योजना आणि याच्या संबंधातील एक महत्त्वपूर्ण अशी माहिती होती जी आपल्याला नक्की उपयोगी पडेल अशी आशा करतो मित्रांनो याचा ऑनलाईन पद्धतीनं अर्ज कसा भरायचा याच्याबद्दल आपण यापूर्वीच माहिती घेतलेली आहे त्याचा व्हिडिओ देखील आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहू शकता किंवा वरती सजेशनमध्ये त्याची लिंक आहे आणि या माहितीच्या आधारे आपण ऑनलाईन पद्धतीनं सुद्धा याचा अर्ज भरू शकता आणि या योजनेच्या अनुदानाचा आपण लाभ घेऊ शकता भेटूयात नव्या माहितीसह नव्या अपडेट्ससह धन्यवाद